नमस्कार, मी श्री सुशील अनंत म्हात्रे, संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग। आज आपण फिजिक्सचा रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टर बघणार आहोत। या चॅप्टर मधला पॉइंट आहे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी। चॅप्टरचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक आणि पॉइंटचं नाव आहे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी। एकदम सिंपल आहे बघा। एक रिजिड बॉडी घेतली बघा। कन्सिडर रिजिड बॉडी रोटेट्स अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ विथ अँग्युलर स्पीड घेतली ओमेगा। पहिलं वाक्य, रिजिड बॉडी रोटेट्स विथ अँग्युलर स्पीड ओमेगा। आता या बॉडीमध्ये पार्टिकल किती आहेत बघा, M1, M2, M3, .. MN हे पार्टिकल्स आहेत। आणि ते पार्टिकल कुठल्या अंतरावर आहेत, R1, R2, .. RN फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन। हा M1 पार्टिकल R1 अंतरावर, M2 पार्टिकल R2 अंतरावर, MN पार्टिकल RN अंतरावर। पहिलं वाक्य, एक रिजिड बॉडी आहे, इट रोटेट्स विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा। दुसरं वाक्य, या बॉडीमध्ये पार्टिकल आहेत M1, M2, M3, .. MN ॲट डिस्टन्स R1, R2, .. RN फ्रॉम कुठे ना, ॲक्सिस ऑफ रोटेशन। आता ज्या वेळेला बॉडी रोटेट होते, ज्या वेळेला बॉडी अँग्युलर व्हेलॉसिटीने रोटेट होते, तेव्हा हे पार्टिकल जे आहे, ज्याचं मास M1, M2 आहे, M3, .. MN आहे, इट परफॉर्म का बोला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विथ डिफरंट लिनियर स्पीड। वाक्य नीट आहे का? ज्या वेळेला बॉडी रोटेट होते विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा, तेव्हा पार्टिकल परफॉर्म का UCM विथ डिफरंट लिनियर स्पीड। मग पहिल्याचा वेग असेल V1, दुसऱ्याचा वेग असेल V2, शेवटचा वेग असेल VN। मग आपला फॉर्म्युला V बरोबर R ओमेगा। मग पहिला फॉर्म्युला आला V1 बरोबर R1 ओमेगा, V2 इज इक्वल टू R2 ओमेगा आणि VN बरोबर RN ओमेगा। बघा तिसरं वाक्य, जेव्हा बॉडी रोटेट होते विथ अँग्युलर स्पीड ओमेगा, देन पार्टिकल मूव्ज इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विथ डिफरंट लिनियर स्पीड। मग स्पीड दिला V1 बरोबर R1 ओमेगा, V2 बरोबर R2 ओमेगा, VN बरोबर RN ओमेगा। मग आता आपल्याला कायनेटिक एनर्जी काढायची आहे। कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो ½mv². मग पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी किती असेल? कायनेटिक एनर्जी 1 बरोबर ½m1v1² पण त्या V1ची किंमत आपण भरली, किती भरली? R1 ओमेगा। मग फॉर्म्युला आला ½m1r1ω² मग आलं बोला ½m1r1² आणि ω² म्हणजे पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी किती आली? ½m1r1² ओमेगा। मग सिमिलरली दुसऱ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी किती येईल? ½m2r2² ओमेगा स्क्वेअर। एन पार्टिकलची किती आली कायनेटिक एनर्जी? बरोबर का बोला ½mnrn² ω² असे। बघा पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी किती आली? ½mnrn² ω². दुसऱ्या पार्टिकलची किती आली? ½m2r2² ω² एन पार्टिकलची किती येईल? ½mnrn² ω² मग रोटेशनल कायनेटिक एनर्जी बरोबर या सगळ्या का इंडिव्हिज्युअल कायनेटिक एनर्जी का असेल? बोला बेरीज असेल। मग रोटेशनल कायनेटिक एनर्जी बरोबर कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल प्लस .. प्लस का बोला कायनेटिक एनर्जी ऑफ एन पार्टिकल। मग आपण फक्त आता किमती भरायची आहेत। मग पहिली किंमत काय आली? बोला ½m1r1² ω² सेकंड किंमत ½m2r2² ω² प्लस काय आलं? बोला ½mnrn² ω² आपण 1/2 आणि ω² कॉमन काढलं। मग कंसात काय बघा, M1R1² प्लस M2R2² प्लस MnRn² कॉमन कोण काढलं? 1/2 आणि ω² मग कंसात कोण राहिलं? M1R1² प्लस M2R2² प्लस MnRn² पण या कंसातली किंमत काय बोला? ही बेरीज आहे, याला म्हणतो समेशन ऑफ कसला? एम आणि आर स्क्वेअरचा। मग काय बोला? सिग्मा एम आय आर आय स्क्वेअर वेअर आय गोज फ्रॉम 1 टू एन।
ही बेरीज दिली आहे आपण, इट इज सम एम वन आर वन स्क्वेअर प्लस एम टू आर टू स्क्वेअर प्लस एम एन आर एन स्क्वेअर, ही काय दिली बोला, बेरीज दिली. कसली दिली बोला, सिग्मा एम आय आर आय स्क्वेअर वेअर आय गोज फ्रॉम वन टू एन. या पाठला म्हणतो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया, वन बाय टू. मग या मधल्या पाठला म्हणतो आपण आय, आणि या पाठला आय ओमेगा स्क्वेअर, मग रोटेशनल कायनेटिक एनर्जी बरोबर वन बाय टू आय ओमेगा स्क्वेअर. हा पॉइंट संपलेला आहे, आपला हा पॉइंट इथे रोटे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी हा पॉइंट संपलेला आहे. इथं आपण थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना सांगा, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा होईल. शिकवणं एकदम सोपं आहे, सहज कळणार आहे, सहज समजणार आहे. जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा झाला पाहिजे. इथं मी थांबतो, पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन.